एसटी कंडक्टरचा खून काय आहे प्रकरण? तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात राजेंद्र मराठे नामक व्यक्ती सदाशिव नगरात गेल्या 7 वर्षापासून वास्तव्यास असून शहादा बस आगारात बस कंडक्टर म्हणून आपली सेवा देत होता. अगदी मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांची आगारात आणि कॉलनीतही ओळख होती. परंतु 4 दिवसांपासून ते अचानक बेपत्ता झाल्याने त्यांचा शोध सुरू झाला. अनेक प्रकारचे तर्कवितर्क लावले जात होते. त्यांच्या मोबाईल नंबरवर कॉल करण्यात येत होते, मात्र त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नव्हता. नातेवाईकांनी पोलिसात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. 4 दिवसांपासून सुरू असलेला शोध अखेर थांबला आणि रविवारी सकाळी शहादा शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या वैजाली नांदेड रस्त्यानजीक असलेल्या एका फरसी पुलाखाली राजेंद्र मराठे यांचा मृतदेह आढळला. फरसी पुलाखाली मोठ्या संख्येत कुत्रे जमत असल्याने परिसरातील नागरिकांना ही बाब लक्षात आली. घटनेची माहिती मिळताच शहादा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासणी केली असता अर्धवट जळालेला आणि छन्न विच्छिन्न झालेला मृतदेह पोलिसांना त्या ठिकाणी आढळून आला. मृतदेहाची विटंबना झालेली असून शरीराचे अवयव हे वेगवेगळे झाले असल्याने पोलिसांना दिसले. 4 दिवसापासून बेपत्ता असलेल्या राजेंद्र मराठे यांचा मृतदेह आढळून आल्याने कुटुंबियांनी एकच आक्रोश केलाय. राजेंद्र मराठे यांना बेपत्ता होण्याआधी निनावी फोन येत असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं असून त्यांचा कुणाशीही वाद किंवा भांडण झालेलं नव्हतं. त्यांची हत्या कोणी व का केली याचा तपास आता पोलीस करत आहेत. तोंडाचा भाग कुत्र्यांनी घटनास्थळापासून काही अंतरावर नेल्याने शेळ्या चारणाऱ्या मुलाच्या निदर्शनास आल्यामुळे ही घटना उघडकीस झाली. मंडळी, या एसटी कंडक्टरच्या खुनाबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि एसटी महामंडळाच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून एसटी विषयी अपडेट राहा. खूप खूप धन्यवाद.